हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मित्रांचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये ना, एक तर म्हणजे माझे काही छोटे मोठे अनुभव तर मी शेअर करीनच, प्लस पैसा या गोष्टीबद्दल बोलणार आहे. कारण मला काही दिवसापूर्वी कमेंट आलेल्या होत्या, त्याच्याखाली बऱ्याच जणींनी लाईक केलेल्या होत्या, त्यांना जाणून घ्यायचं होतं. म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवत आहे. आणि आजचा वार आहे गुरुवार. गुरुवारचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला येत आहे. प्लस मी आता जस्ट कमेंट वाचत होते, माझ्या 100K बद्दल खूप खूप साऱ्या ताईंनी प्रतीक्षा लावून बसलेल्या आहेत की बाबा लवकर व्हावं, वेळेत व्हावं. खूप साऱ्या जणींची इच्छा आहे की मला त्या ह्याला पाहायची, तर नक्कीच ती पूर्ण होईल. उद्यापर्यंत तुम्हाला आनंदाचं जे काही क्षण आहे ते बघायला मिळतील. आणि त्याच्यासाठी पुन्हा एकदा मनापासून आणि अगदी हृदयातून आभारी. कारण इथंपर्यंतचा जो प्रवास आहे तो मी तुमच्यामुळे करू शकलेला आहे. त्यातील एक ना एक व्यक्ती जो आहे तो माझ्या सक्सेसचा भागीदार आहे. असं नाही की बाबा मी एकटीच आहे, नाही. माझ्या सक्सेसचं जेवढं काही श्रेय आहे तेवढं जेवढे माझे सबस्क्रायबर, आता मी प्रत्येक वेळेला सबस्क्रायबर म्हणत नाही तर माझ्या ताई दादा वगैरे म्हणते, तर त्या सर्वांचं आहे. त्यामुळे ह्याचं क्रेडिट जे आहे, जे माझ्या आयुष्यात जे यश यायला लागलेलं आहे किंवा त्या यशापर्यंत मी पोहोचलेले आहे, त्याचं श्रेय पहिल्यांदा तुम्हाला जातं. कारण तुम्ही आहात तर मी आहे, अन्यथा काही नाहीये. पण आता मी त्या विषयावर बोलेनच, 100K झाल्यानंतर जे काय आहे ते तुम्हाला शेअर करेनच. पण त्याच्या आधी महत्वाचं जे होतं ते मी बोलणार आहे. पैसा का महत्वाचा आहे, प्लस पैसा असेल तर कशा पद्धतीनं केलं पाहिजे. कारण मला कमेंट जी आलेली होती की ताई तुझ्यासारखंच मलाही एक सक्सेसफुल व्हायचं आहे किंवा तुझ्यासारखंच यशस्वी व्हायचं आहे, त्याच्यासाठी तू कशा पद्धतीनं तुमच्या पैशाचं मॅनेजमेंट वगैरे केलं. कारण आज एक सोडून तुमच्याकडे 2 घरं आहेत, आता दुसऱ्या घराचं काम चालू आहे, प्लस बाकीच्या पण खूप साऱ्या गोष्टी. मी माझा जीवन प्रवास खूप सारा तुम्हाला शेअर केलेला आहे. गेल्या 2.5 वर्षांमध्ये खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत म्हणजे मांडलेल्या आहेत, की काही छोटी अचीवमेंट असू दे मोठी असू दे, त्या सगळ्या गोष्टी मी शेअर करत गेलेल्या आहे. कारण माझ्यासारख्या ज्या काही गृहिणी आहेत, ज्यांचं विश्व जे आहे ते शून्यातून तयार झालेलं आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फायदेशीर ठरणार आहे. सारा नवीन ऑडियन्स माझा झालेला आहे. 1.5 वर्षापूर्वी खूप साऱ्या गोष्टी शेअर केल्या, पण त्या त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीयेत. कारण त्यावेळेला 30,000 माझ्या ताई दादा होते, तेव्हा मी शेअर केलेलं होतं. तिथून पुढच्या एवढ्या जणी आहेत त्यांनी मिस केलेलं आहे, तर त्यांच्यासाठी आणि प्लस आलेल्या कमेंट की बाबा सक्सेसफुल व्हायचं असेल किंवा आयुष्यामध्ये यश कमवायचं असेल तर ते काही एका दिवसाचं काम नाही, ना एक वर्षाचं काम नाही. त्याच्यासाठी 7 ते 8 वर्षाचा माझं जे नियोजन, जो काही संघर्ष होता तो कामी आलेला आहे. तो कशा पद्धतीने आलेला आहे हे पण मी तुम्हाला शेअर करेन. प्लस एक सांगेन, व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. नवीन असाल, पहिल्यांदा तुम्ही बघत असाल आणि तुम्हाला जर रोज माझे 3:30 येणारे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. नुसतं सबस्क्राईब न करता घंटी दाबत जावा आणि ऑल ऑप्शन जो आहे तो दाबत जावा, जेणेकरून रोजचे जे काही व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर या ज्या वह्या आहेत याच्यामध्ये माझं जे आज तुम्हाला यश दिसत असेल, भलेही मी खूप मोठे यश नाही कमवू दे, पण ज्या परिस्थितीतून यशाकडे आम्ही गेलो त्या गोष्टीसाठी या वया खूप कारणीभूत ठरलेल्या आहेत. हे जे नियोजन, हे मॅनेजमेंट खूप कामी आलेलं आहे. पण पहिल्यांदा सुरुवातीला मी थोड्याशा गोष्टी बोलेन की जेणेकरून तुम्हाला बाबा त्या गोष्टी पटतील. कारण कुठली गोष्ट आपण का करतो याच्या मागचे जेव्हा कारण समजतात ना, तेव्हा आपल्याला कळते की बाबा हा ही गोष्ट खूप गरजेची आहे. कारणच नाही समजली तर त्या गोष्टीचा तुम्हाला काहीच परिणाम होणार नाही. पहिले एक सांगते, पैसा खूप इम्पॉर्टंट आहे ताईनो. या दुनियेमध्ये पैसा असेल तर सगळं आहे, पैसा नसेल तर काही नाही आहे. मग आता तुमच्याकडे समजा पैसा आलेला आहे, बऱ्यापैकी तुमच्याकडे पैसा येत आहे, मग त्यावेळेला आपण काय करतो की अरे चला आपणच कमवायचं आहे, आपणच खर्च करायचा आहे, म्हणून आपण दोन्ही हाताने येईल तेवढा पैसा ना आपला सेव्हिंग कमी आणि नुसतं आपण खर्च करत राहतो. त्यावेळेला सांगते मी त्याचं नियोजन व्यवस्थित राहिलं जात नाही. पैसा जेवढा येतो तेवढा जातो, कारण पैसा हा चालता आहे, पैसा कुठेही स्थिर नाही. कारण आपण म्हणतो ना लक्ष्मी, ही लक्ष्मी चंचल वृत्तीची असते, हे अजिबात स्थिर राहत नाही. तिला स्थिर करण्याचं काम हे आपलं असतं. त्यामुळे येणारी जी लक्ष्मी आहे आपल्या घरामध्ये, जे तिच्या कृपेने येत असते, तेव्हा ना तिचा वापर खूप चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. मान्य आहे आपणच कमवतो, आपणच खर्च करायला पाहिजे. एक सांगू, आपण कमवतो आपण खर्च करायला पाहिजे ही गोष्ट जेवढी खरी आहे तेवढंच. पैसा असताना जर नियोजन व्यवस्थित नाही केलं आणि उद्या जर भविष्यात एखादी जर मोठी अडचण आली, त्यावेळेला कुणीही तुमच्या मदतीला येत नाही. प्रत्येक जण फक्त अंग काढून बाजूला राहतो. कारण का? कारण पैशाची व्हॅल्यू जी असते ना ती फार मोठी असते. कुणीही असं तुम्हाला जरी दिलं तरी तुम्हाला उसनं देणार आहे किंवा व्याजानं देणार आहे, बुडीत तुम्हाला कुणीही देणार नाहीये. मग त्यावेळेला डोक्यामध्ये प्रकाश पडतो की अरे होता तो पैसा जर व्यवस्थित वापरला असता, व्यवस्थित जर सांभाळला असता, तर कदाचित आज हा दिवस आला नसता.
भले ही तुमच्या खात्यावर आता 10 लाख बॅलन्स आहे म्हणून जर तुम्ही पाहिजे तसं वागायला लागला, पाहिजे तसा खर्च करायला लागला, कुठलंही मॅनेजमेंट बजेट न ठेवता जर तुम्ही वागायला लागला तर तुम्हाला सांगते की त्या 10 लाख एका दिवसात सुद्धा जाऊ शकतात. कसे सांगते मी, आज 10 लाख आहेत म्हणून कामाधंद्याला थोडंसं दुर्लक्षितपणा केला का, अरे माझ्याकडे आहे सेव्हिंग भरपूर, पण त्या 10 लाखावर तुमचं आयुष्य जाणार आहे? तुमच्या त्या 10 लाखासोबत तुम्हीच जोडला नाही तर तुमची फॅमिली जोडली जाते. फॅमिलीचे समजा 4-5 माणसं असतील तर त्यांच्या जबाबदाऱ्या असतात. प्लस एक सांगते की एखाद्या वेळ अशी येते, देव करो कुणावरही न येऊ ही स्वामीजींची प्रार्थना आहे, पण जे सत्य आहे ते सांगते की अशी एखादी वेळ येते की अचानक एखादा दवाखान्याचा खूप मोठा खड्डा पडतो आणि त्याच्यामध्ये ना तुम्हाला अगदी 4-5 दिवसासाठी 10 लाख रुपये लावावे लागतात. तेव्हा काय करायचं? म्हणून सांगते मी खूप महत्वाचं आहे. आता मी जी सेव्हिंग केली ती सेव्हिंग सुरुवातीला सांगेन तुम्हाला, मी काय काय केलेले आहेत, काय काय करत आहे त्या पण गोष्टी शेअर करेन आणि नंतर सांगेन की माझ्या यशाचं कारण काय आहे. एवढा मोठा झिरो जो असतो ना, तो झिरो फक्त आमच्या सोबत होता. त्या झिरोवरून त्याच्या पुढचे आकडे जे आहेत ते आम्ही सो मेहनतीनं सो कष्टानं लावलेले आहेत. तर ते कसे लावले, त्याच्यासाठी काय काय केलं हे पण सांगेन. मी ज्या सेव्हिंग केल्या त्या कशा पद्धतीने केल्या सांगते मी. जसं मी एक स्टोरी शेअर केलेली आहे त्याच्यामध्ये मी सांगितलेलं की पल्स एक अशी कंपनी होती बघा ज्याच्यामध्ये खूप सारा लोकांनी अगदी 10 लाखाच्या वर काहीतरी लोक आहेत तेवढ्यांनी पैसा लावला. त्यावेळेला एकतर कुठल्याही डोक्याला आपल्याला काही माहीत नसते की आपण कुठं गुंतवणूक करणं गरजेचं आहे, कुठं इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे, या गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि आपण फक्त एक करतो की बाबा सेव्हिंग सेव्हिंग सेव्हिंग, आपल्याला सेव्हिंग करायची आहे, ही एक आपल्याला खूप घाई लागलेली असते. त्यावेळेला आपण काय करतो, तिथं सेव्हिंग करतो. तिथं एकदा तुम्ही पैसे सेव्हिंग केले तर रिटर्नचे तुम्हाला चान्सेस फार कमी असतात. आधी मध्ये काढायला गेलं तर ते लोक एवढंच कट होणार तेवढंच कट होणार करतात, खूप बोलून 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 त्या माणसाला ना अगदी म्हणतात ना वेड्यात काढतात. त्यावेळेला मग आपण म्हणतो अरे जाऊ दे थोड्या दिवसासाठी असं म्हणून चुकीच्या जागी इन्व्हेस्टमेंट करतो. आम्ही तेच केलेली आणि बरोबर आमच्या वाईट काळामध्येच ती कंपनी बुडलेली. डबल टिबल फटके जे म्हणतात ना ते आम्हाला मिळालेले होते. म्हणून मी एक सांगेन, सेव्हिंग केली तर अशा जागी करा जिथं तुम्हाला तुमचा पैसा परत येण्याचे चान्सेस असतात तिथं करा, आणि जिथं तुमचा पैसा बुडला जात नाही तिथं सेव्हिंग करा. आमच्या ज्या सगळ्या सेव्हिंग ज्या झालेल्या आहेत, एक तर आपली जी सरकारी बँक आहे तिथं आणि दुसरी गोष्ट पोस्ट ऑफिस. भलेही तिथून व्याज कमी मिळू दे पण तुमचा पैसा सुरक्षित राहू शकतो याची गॅरंटी जवळजवळ 99% असते. कारण का, सरकारी असतं त्यामुळे त्यांची जबाबदारी असते, त्या सगळ्या गोष्टी ते करतात. पण अशाच जर उपऱ्या बँका म्हणतात ना, आज आल्या उद्या आल्या, तिथं जर तुम्ही सेव्हिंग केला कधी उठून जातील आणि कधी तुमचे पैसे जातील याचा मेळ सांगू शकत नाही. कारण त्या गोष्टी घडत आहेत, घडलेल्या आहेत. म्हणून जो काही तुम्ही सेव्हिंग करचाल तो एक चांगल्या प्रकारे तिथं करा. त्यामधल्या सेव्हिंग सांगते, अगदी तुमची 1 महिन्याची 2 महिन्याची जर मुलगी असेल आणि 10 वर्षाच्या आतलं वय असेल तर त्यांना सुकन्या योजना जी असते ती आपण किटोच्या नावावर केलेली होती. सुकन्या योजना तिचा ह्या 7-8 वर्षातच आम्ही केलेली आहे. आमच्या चांगल्या काळातच आम्ही केली, वाईट काळात तर काही म्हणतात जसं अवस्था होती त्या काळातच आम्ही त्या सेव्हिंग केल्या. त्याचं एक आहे की बाबा 18 वर्ष झाल्यानंतर निम्मे पैसे मिळणार आणि 21व्या वर्षी त्यातली पुढची जी रक्कम आहे ती मिळणार. प्लस सांगते महिन्याला 250 रुपयेपासून तुम्ही 1 लाखापर्यंत तुम्ही त्यात टाकू शकता पैसे. असं नाही की आता ह्या महिन्यात 250 रुपये टाकले म्हणजे पुढच्या महिन्यात 250, नाही, 5000 आले 5000 टाका, 2000 आले 2000 टाका. आणि समजा एखाद्या महिन्यात तुम्हाला खूपच नड आहे तर तिथं 250 रुपये मिनिमम टाकावेच लागतात, 250च्या आत नाही चालत. पण महिन्याला 250 हे म्हणजे नॉर्मल गोष्ट आहे, कुणीही आरामात टाकू शकतं, तेवढं काही मोठं नाहीये, कारण असंच आपलं खूप सारे पैसे जातात. त्यामुळे ती एक योजना आहे. ज्यांना ज्यांना मुली आहेत, ज्यांना माहित नाही, त्यांनी त्यांच्या जवळच्या पोस्टामध्ये जावा, तिथं विचारा. सुकन्या योजना म्हणले की तुम्हाला लगेच सांगितलं जातं, डॉक्युमेंट वगैरे त्याला लागतं, जन्माचे दाखले वगैरे लागतात. तुम्ही पहिल्यांदा तिथे जा, त्यांच्याकडून माहिती घ्या. थोडीफार कागदपत्र आहेत, जास्त नाही आहेत. प्लस आई वडिलांच्या सहीशिवाय मुलगी पैसे काढू शकत नाही आणि मुलीच्या सहीशिवाय आई वडील पैसे काढू शकत नाही. ते एक चांगल्या गोष्टीनं सेफ आहे, पुढे जाऊन जर बघायला गेलं तर सेफ आहे. दुसरी गोष्ट आरडी आहेत. आरडी जी आहे ती 5 वर्षासाठी असते. आम्ही त्याच केल्या, आरड्या वगैरे करत गेलो. पैसा येताना सगळं नियोजनानुसार वागत गेलो. जेव्हापासून यायला लागला तेव्हापासून इतर आपले जे शोक असतात ते थोडेफार कमी केले. भलेही आपणच कमवायचंय, आपणच खर्च करायचंय, पण त्याला एक वेळ असते. यायला लागला की सगळ्या गोष्टी जर सोडून जर स्वतःसाठी जगत राहिलो तर स्वतःसाठी जगाल, पण आयुष्य छोटं नाहीये की बाबा 4 दिवसाचं 8 दिवसाचं असं आयुष्य नाहीये. आयुष्य खूप मोठं आहे, आपल्याबरोबर जोडलेली माणसं आहेत, आपली माणसं, आपली फॅमिली, जे आपलं कुटुंब आहे. त्यामुळे असं नाही की बाबा येईल त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने जर करत राहिला तर असं शक्य नाहीये की बाबा 4 दिवसाची लाईफ आहे, चला पाहिजे तेवढं जगा, खर्च करा, असं नाहीये.
म्हणून एक वेळ असते, तुम्हाला मनसोक्त जगण्याची एक वेळ असते. मी त्यांच्यासाठी सांगत आहे की ज्यांची एकदम मध्यमवर्गीय परिस्थिती आहे, ज्यांच्या शून्यातून विश्व सुरू झालेलं आहे, त्यांच्यासाठी सांगत आहे. आणि असं नाही की ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्यासाठी पण मी सांगत आहे. कारण का, असणारा जो पैसा आहे तो व्यवस्थित वापरला तर कदाचित तो तुमच्या पुढच्या भविष्यासाठी कामाला येतो. कारण आज जर चांगला असेल तर उद्याचा आपला कसा असेल आपल्याला माहीत नाही. त्यामुळे श्रीमंत असू दे, गरीब असू दे, कुणीही कसंही असू दे, पैसा बचत खूप महत्वाचे आहे. महिन्यातील जवळजवळ 30% तरी तुमचं सेव्हिंगला जाणं गरजेचं आहे. त्याच्यानुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी बनवाव्या लागतात. हेही थोडे टाका, कारण म्हण आहे की थेंबे थेंबे तळस असतं. एका दिवसात किंवा एक दोन वर्षात काहीही होत नसतं. त्याच्यासाठी खूप हळूहळू आपलं जे काय आहे ते करावं लागतं. आम्ही सगळं 8 वर्षापासून हळूहळू सगळं केलं. त्याचा फायदा आम्हाला आता ह्या घर बांधताना नाही झाला, कारण ह्या घराची मी स्टोरी शेअर केलेली आहे. त्यावेळेला कसं कसं झालं, काय काय सांगितलं, कारण हे छोटं होतं. पण आता ते जे आहे, जागा म्हणा, घर म्हणा, ते सगळं ते जे 8 वर्षापूर्वी जे सेव्हिंग केलेलं होतं त्याच्या थ्रू झालेलं आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा आमच्या आयुष्यामध्ये यायला लागला पैसा, तेव्हा आम्ही महत्वाच्या जे महत्वाचं होतं, पहिलं होतं की ज्यांचं ज्यांचं देणं होतं ते देऊन टाकणं गरजेचं होतं. कारण लोकांचं देणं ठेवून आपली कामं करण्याला काहीच अर्थ नाही. आपल्या डोक्यावरचं जे ओझं आहे ते पहिलं हलकं करायचं. आम्ही तो एकदम जोर लावला आणि जेवढं जेवढं जे हलकं करायचं होतं तेवढं सगळं ते हलकं केलं. जेवढं होतं तेवढं सगळ्यांचं देऊन टाकलं. त्याच्यानंतर मग आलं काय तर गोल्ड. याच्यामध्ये आम्ही फक्त एकच केलं की 2 वर्ष कंटिन्युअली 2 वर्ष दिली. 2 वर्षात जेवढा पैसा येईल मग तो किती पण येऊ दे. 2 वर्षात एक आपलं बाबा, हा अमुक अमुक जर आम्हाला काही नड आली तर आमचं हे स्वतःचं आहे, याच्यावरती आम्ही काहीही आमची नड पूर्ण करू शकतो. 2 वर्षानंतर स्टॉप केला. आणि त्याच्यानंतर मग जेवढं काय मला घरामध्ये जेवढं वाटत होतं की बाबा माझ्या काहीतरी इच्छा असतात ना आपल्या, त्या इच्छा ज्या होत्या, असं नाही की एकाच दिवसात खरेदी केली किंवा एका महिन्यात, नाही, पुढचे 2 वर्ष जे होते ना ती त्याच्यासाठी दिले. पण हो, याच्यामध्ये ना आमची पोस्टाची सेव्हिंग करत करत आम्ही ती कामं केली. असं नाही की बाबा एका महिन्यात आलं एवढं एवढा पगार आला, इन्कम आलं की तेवढंच सगळं तेच घेतलं, नाही. तर त्यातील महिन्याचे जे ठरलेले 30% जे होते ते आम्ही आमच्या सेव्हिंगमध्ये टाकायचो आणि उरलेल्यातून मग काय होतं बघून त्या त्या वस्तू आम्ही घेत गेलो. असं करत आम्ही 2 वर्ष त्याला दिली. 2 वर्षात जेव्हा आपल्या ज्या होतात ना त्या पूर्ण झाल्यानंतर 2 वर्षानंतर पुढची जी 2 वर्ष होती ती आम्ही फुल सेव्हिंगसाठी दिली, ज्याच्यामध्ये आम्हाला टोटली फक्त सेव्हिंगच करायचं आहे. बाकी काही करायचं नाही, बाकी कुठलाही खर्च करायचा नाही, बाकी काहीही घ्यायचं नाही, काही नाही, अशा हिशोबानं. पण हो, गुरुपुरुष अमृत आलं की त्यावेळेला मी थोडं काहीना गोल्ड खरेदी करत गेले ते मात्र मी थांबवलं नाही. कारण का, त्याची पॉवर काय असते ते मलाच माहीत होतं. कारण त्या ह्या ज्या गोष्टी असतात ना, सोनं नाणं आपलं, ते असं नाही की बाबा आपल्याला घालायलाच उपयोगाला येतं, नाही, तर आपल्याला ते फायदेशीर होतं आपल्या वाईट काळामध्ये. प्लस आपण एखादी गोष्ट करायला लागलोय, एखादी अचीवमेंट करायला लागलोय, तर त्याच्यामध्ये सुद्धा उपयोग येतं. त्यामुळे त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट करत राहा, त्याला काहीच बंधनं नाहीये. तुम्ही आरामात करत राहा, कारण तेच तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या सुखात दुःखात भागीदार असणार आहे गोल्ड. त्यामुळे मग आम्ही ते पण करत होतो आणि प्लस आम्ही थोडंफार सेव्हिंग पण करत होतो. ह्या सगळ्या गोष्टी केल्या. 2 वर्षानंतर मग थोडंफार आपलं काही तर सेव्हिंग साठवलं आणि त्या सेव्हिंगमधून आणि थोडंसं गोल्डवरती मिळून आपण जी जागा खरेदी केली. आता सांगते, अंतरून बघून पाय पसरावं ही म्हण खोटी नाहीये. आमचं जेवढं त्यानुसार बजेट होतं त्या काळात तेवढीच आम्ही जागा घेतली. असं म्हणजे की बाबा 2-2 गुंठे घेतली, एवढे एवढे लाख खर्च केले, नाही. आम्हाला जेवढं वाटत होतं हे आमच्या कपॅसिटीमध्ये आहे, त्या कपॅसिटीनुसारच आम्ही त्यावेळेला निम्मे पैसे आमचे आणि निम्मे पैसे गोल्डचं लोन असं करून आम्ही केलं. का, जे गोल्ड होतं त्याचं जे लोन केलं त्याची फेडण्याची कपॅसिटी आपली होती, त्यामुळे मग आम्ही ते केलं. त्या जेवढ्या आमच्या कपॅसिटीमध्ये बसेल तेवढीच आम्ही जागा घेतली. आता आम्हाला खूप मोठी आम्ही घेतली असती पण नाही, कारण अंतरून बघून पाय पसरावं आणि हे गोष्ट खरी आहे, ते खरंच करा, ते खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्या गोष्टी केल्या. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा जेव्हा ते पूर्ण गोल्ड आलं त्याच्यानंतर मग पुन्हा आणि जे पुढची वर्ष होती ती सेव्हिंगला दिली, फुल सेव्हिंग. याच्यामध्ये एक सांगते की एक महत्वाचा पार्ट जो ठरला तो म्हणजे काय, आमच्या दोघांचं बॉन्डिंग. ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. त्या दोघांमध्ये एकी असणं फार गरजेचं आहे. जर नवरा बायकोमध्ये एकी नसेल तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कुठलीच गोष्ट लवकर अचीव करणार नाही. सांगते मी, जेव्हापासून आम्ही आमचा स्वतंत्र संसार जो होता तो आम्ही बघायला लागलो, त्याच्या आधी काय होतं ते पण सांगते. तुम्ही जेव्हा जॉईंट फॅमिलीमध्ये असता तेव्हा कोणीतरी एक तुमच्या घरातला एक ठरलेला असतो जो सगळं बघतो. मग बऱ्याच जणांच्या घरामध्ये असं असतं की महिन्याला जेवढा लागेल तेवढा खर्च द्यायचा, बाकीचे पैसे आपल्या खिशात ठेवायचे. जो तो ज्याच्या त्याच्या खिशात ठेवून जातो आणि जेवढा तुम्हाला म्हणजे घर खर्चा लागेल तो देत असतो. पण आमच्यात तसं नव्हतं. आमच्यात असं होतं की 1 रुपया ना रुपया जो आहे तो घरातली जी व्यक्ती होती
त्या व्यक्तीच्या हातात द्यावा लागत होता आणि रोज तुमचे दादा जाताना 5 रुपये मागून न्यायचे जे रोजच्या खर्चासाठी असायचं. मग त्याच्या ह्याच्यामध्ये काय झालं की जेव्हा पुन्हा पाहिलं तेव्हा आमचे हात पूर्ण रिकामे होते का तर टोटली सगळे पैसे जात होते हातामध्ये दुसऱ्याच्या. मग त्यावेळेला तुमच्या हातात झिरो होता. त्या झिरोवरनच आम्हाला म्हणजे त्या झिरोवरनं सुरुवात करावी लागली. तर जेव्हा आमच्या स्वतंत्र हातात आलं तेव्हा तुमच्या दादांनी त्यांचा एकही रुपया त्यांच्या खिशात कधीच ठेवला नाही. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. माझ्यासारखं नियोजन त्याच बायका करू शकतील ज्यांना जसं आमच्या बाबतीत घडत होतं किंवा घडत आहे तेच जर घडत असेल तरच करू शकतात. अन्यथा बरेचसे नवरे असतात की मी कमवतोय मी स्वतः कमवतोय तर माझा पैसा तुझ्या हातात देऊ. मी आहे व्यवहार बघायला तू का व्यवहार बघणार. त्याचं पण सांगते मी, त्याचे फायदे पण सांगते तोटे पण सांगते मी. पण आपल्यात तसं नव्हतं. येणारा एक रुपया ना रुपया जो होता तो तुमच्या दादा माझ्या हातात देत होते. त्याच्यावर मी ठरवत होते की बाबा काय करायला पाहिजे. आता हा एवढे एवढे आलेले आहेत पैसे तर याचा म्हणजे उपयोग कुठं करायला पाहिजे, हे सेव्हिंग कुठं जाणं गरजेचं आहे, ह्या गोष्टीतून काय करायला पाहिजे, हे सगळं नियोजन जे होतं ते माझ्यापाशी होतं. फक्त त्यांचं एक काम होतं कावाड कष्ट करणे, हातात आणून पैसा देणे. तू काय करतेस काय नाही मला माहित नाही. फक्त मी देणार त्यांना की बाबा ही गोष्ट करायची आहे इथं पैसे एवढे करा, ते करायचं आहे इथं पैसे एवढे द्या. ह्या सगळ्या गोष्टी मी करत होते. पण याच्यासाठी पण एक सांगते की एखाद्यानं आपल्यावर जर विश्वास टाकून जर आपल्या हातात एखादा व्यवहार पूर्ण जर कारभार दिला तर तो कारभार पूर्णपणे आपण व्यवस्थित पार पाडणं गरजेचं आहे. म्हणजे काय तर तुमच्या दादांनी माझ्या हातात दिलं सगळं, त्याचा जर व्यवस्थित जर मी नियोजन न करता जर व्यवस्थित ठेवलं नसतं तर कदाचित हे सेव्हिंग झालं नसतं. त्यामुळे जसं तुमच्या दादांनी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की एक बाई सगळं सुधरूही शकते आणि एक बाई सगळं बिघडूही शकते. कारण का तर जे आपल्याला विश्वासानं दिलेलं आहे त्याला विश्वासाला आपण पात्र ठरणं खूप गरजेचं आहे. इन्कम आपल्या बायकोच्या हातात का द्या तर त्यांना एक सांगेन. बऱ्याच जणांच्या घरी तक्रारी असतात बघा की तुम्ही मला हेच केलं नाही तुम्ही मला तेच केलं नाही. बरोबर. मग तो पुरुष पण जो असतो जो आपला नवरा तो चांगलाच असतो, घर संसार परिवारासाठी झटणारा असतो. अशा वेळेला सांगते ज्या वेळेला तक्रारी येतात त्यावेळेला मी त्यांना एक सांगेन की जे दादा लोक बघतात त्यांना सांगेन की तुम्ही तुमचा जेवढा पैसा येतो तेवढा हातामध्ये द्या तुमच्या बायकोच्या आणि तिला सांगा की महिन्याचं जेवढं काय असेल सगळं तू बघ, मी काहीच बघणार नाही, मला फक्त दिवसाला काय 5-10 रुपये लागतील तेवढे दे, बाकीचं तू बघ. जेव्हा ती बघते आणि जेव्हा त्याच्यावर ती बघते की खर्च किती आहे, एवढ्यातून आपल्याला काय करायचं आहे, आपल्या गरजा किती आहेत, आपल्या घरी म्हणजे घर संसाराला किती खर्च लागतो, जेव्हा ती करत राहते ना तेव्हा तिला कळतं अरे एवढा एवढा पैसा इथं जातो तर शिल्लकच राहत नाही तर आपला नवरा आपल्यासाठी करणार आहे काय. त्यावेळेला प्रत्येकाचा संसार सुखी होणार. कारण का त्या व्यक्तीलाही कळतं त्या बायकोलाही कळतं की बाबा एवढं इन्कम आहे आपला खर्च जे एवढा आहे आपल्या महिन्याचं एवढं बजेट आहे तर आपल्यासाठी पैसे कुठं शिल्लक राहतात. मग ते पैसे शिल्लक राहण्यासाठी आपण काय करायला पाहिजे ह्या गोष्टी आपोआप कळतात. त्यामुळे घरामध्ये जे वाद चालत आलेले असतात ना ते वाद मिटवण्यासाठी एकमेव पर्याय आहे की तुम्ही तुमचा सगळा व्यवहार देऊन बघा आणि ज्या ताईंच्या हातात व्यवहार येतो त्यांना एक सांगणं आहे की जी दिलेली संधी जी आहे त्याचं सोनं करा. म्हणजे कसं करा तर सगळं तुमचं महिन्याचं जे आहे ते तुम्ही ठरवा. या वह्या आहेत, या ज्या वह्या आहेत ना याच्यामध्ये बघू शकता इथं तुम्ही. मी काय काय लिहिलेलं आहे ते पण सांगेन. किराणा, दूध, रिक्षा म्हणजे मुलांची, गॅस, भाजी, मोबाईल म्हणजे बॅलन्स प्लस केबल, तेल, पेट्रोल, आपल्या नवऱ्याचा जो काही खर्च आपला खर्च, नाश्ता, पाणी बिल, लाईट बिल, इतर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या मी लिहून काढायचे. महिन्याला आपल्याला कितीचा बाजार लागतो, कितीचं दूध लागतं, कुठल्या गोष्टीला किती रुपये लागतात हे सगळं काढायचं. जेव्हा तुम्ही हे सगळं तुमचा खर्च काढता त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की हा एवढं महिन्याला लागणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर तुमचे काही हप्ते असतील. आता खूप सारे हप्ते असतात इथं माझे बघू शकता. खूप सारे हप्ते आहेत जे सेव्हिंगचे पण हप्ते आहेत प्लस आपण एखाद्या गोष्टी जसं आपण मोबाईल घेणं म्हणा किंवा कुठलंही काही म्हणा, कोण गाडी घेतं कोण घर घेतं त्याचे हप्ते किती आहेत, एखाद्या आपण वस्तू करतो तर त्याचे हप्ते असतात तर ते टोटली हप्ते पण सेपरेट काढायचे. अशा पद्धतीनं जर तुम्ही सगळं लिहिलं तर तुम्हाला बरोबर अंदाज लागतो की एवढा खर्च आहे. मग हा सगळा खर्च जो आहे हा खर्च पूर्ण जाऊन हातामध्ये किती राहतात, जर अमुक अमुक रक्कम जर हातामध्ये राहत असेल तर ती जी रक्कम आहे ना ती आपण सेव्हिंगसाठी टाकायची. फक्त आजचा व्हिडिओ सांगण्याचं कारण एवढंच आहे की मी या सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या केल्या होत्या. पण ही एक स्त्री कधी करू शकेल, तिच्या हातात दिलं तर करू शकणार आहे. तुम्ही जर तिच्या हात पैसेच नाही दिले तर तुम्ही कधीही ती गोष्ट करू शकणार नाही. आणि प्रत्येक दादांना सांगणं एवढंच आहे की घरामध्ये कुठलीही गोष्ट तुम्ही करा, अगदी छोटी मोठी करा, इवन एखाद्याला तुम्हाला पैसे द्यायचे असेल उसने तर तुमच्या दोघांच्या संमतीनंच द्या. एकमेकाला तुम्ही विचारत चला की बाबा मला अमुक अमुक्याला एवढं पैसे द्यायचं आहेत, भले उसणं असू दे किंवा काही असू दे मी देऊ का, तिचा पण सल्ला घेत चला.
जेव्हा तुम्ही तिचा सल्ला घेचाल, जेव्हा तुम्ही तिला विचारचाल की ही गोष्ट करायची करू का, तुम्ही बघा खूप मोठं काहीतरी तिला तिच्या आयुष्यात येऊन अचीव केल्यागत तिला वाटणार आहे. कारण का जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट विचारून करताना त्यावेळेला ती जी गोष्ट आहे ती तुमच्या दोघांच्या सहमतीनं घडते, आणि दोघांच्या सहमतीनं घडते ना तेव्हा त्याच्यामध्ये फायदा होऊ किंवा तोटा होऊ, कधीही तुमच्या दोघांमध्ये वांदा लागणार नाही, भांडणं लागणार नाहीत, काही होणार नाही, आणि समोरच्या व्यक्तीला जो मिळणारा आनंद आहे ना तो फार मोठा असतो. त्यामुळे आपल्या संसारामध्ये पैसा किती येतो याच्यापेक्षा आपण किती बचत करतो. कारण तुमच्या दादाचं एक म्हणणं आहे, बघा मी गेल्या काही व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे की तुम्ही पैसे किती कमवता याच्यापेक्षा तुम्ही पैसे किती बचत करता या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. बचत खूप महत्वाची आहे, आणि बचत जर करायची असेल तर छोट्या 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 गोष्टीतून तुम्ही बचत करू शकता. जसं आम्ही पोस्टाची केली, त्याच्यानंतर काही आम्ही अशा LIC वगैरे केल्या, पुन्हा इन्शुरन्स वगैरे केले, आणि हो एक सांगायचं राहिलं, हेल्थ इन्शुरन्स ज्यांची कपॅसिटी असेल त्यांनी वर्षाला घेत चला. काय असताना सांगते मी, हेल्थ इन्शुरन्स बऱ्याच जणांना वाटतं की अरे एवढा पैसा जातो तेवढा पैसा जातो, आपला पैसा तसा तरी खूप सारा जातो बरोबर, पण एखादी वेळेस अशी कंडिशन येते, आणि फॅमिलीचा घ्या, आम्ही जे केले ते फॅमिलीचा घेतलाय, तुम्ही पण फॅमिलीचा घ्या. फॅमिलीचा जेव्हा घेचाल तेव्हा फॅमिलीमधल्या कुणालाही काही होते, त्यावेळेला पैशासाठी धडपड करावी लागणार नाही, आपोआप तुम्ही जे इन्शुरन्स केलेलं आहे त्यातून ते होऊन जातं, ते पूर्णपणे व्यवस्थित केलं जातं. फक्त करताना चांगल्या ठिकाणी इन्शुरन्स करा, सगळं माहिती घेऊन बघून चांगल्या बँकेशी तुम्ही म्हणजे जोडून इन्शुरन्स करा. पण ते महत्वाचं आहे ते फॅमिली इन्शुरन्स करून घ्या, जेणेकरून आयुष्यामध्ये कधीही आपली जेवढी फॅमिली आहे त्यातलं एखाद्या जरी कुणाला काही झालं तर तुम्हाला त्यावेळेला बघा घटना घडलेली असते ती धावपळ असते, मानसिक त्रास टेन्शन असतं, आणि दुसरी गोष्ट पैसा कुठून आणायचा, एवढा पैसा जुळवायचा कुठून, हा एक मोठा मनस्ताप असतो. तो मनस्ताप राहणार नाही, म्हणून इन्शुरन्स सारख्या गोष्टी करत चला. LIC ज्या असतील चांगल्या कंपन्यांच्या त्या घेत चला, जे आहेत सेव्हिंग तुमचे ते पोस्टात करत चला. बरं हे सगळं कशात करायचं सांगते, मिनिमम आता बऱ्याच जणांचा पगार असा असतो की 12,000-13,000 असतो, तर त्याच्यामध्ये सांगते ऍडजस्टमेंट शिवाय पर्याय नसतो. मनसोक्त तुम्ही राहू शकत नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा महिन्याचा खर्च, तुमचा इतर खर्च हा सगळा काढून त्यातनं जेवढं काय उरेल त्यातून तुम्हाला सेव्हिंग करायचे असते. आता तुम्ही म्हणताल की हा चार्ट तू सांग आम्हाला दाखव, तर जसं मी तुम्हाला सांगितलं की किराणा दूध जे काय तुम्हाला लागतं महिन्याला, जो तुमचा घर खर्च लागतो तो काढा, किती लागतो तो लिहून ठेवा. आणि ज्यांचं इन्कम एकदम असे काटेकोरपणे आहे त्यांना फक्त एकच करायचं सांगते मी, इन्कम जर काटेकोरपणे असेल ना तर तुमचा खर्चही काटेकोरपणे लिहावा लागेल. असं नाही की बाबा आता एक लिटर दूध समजा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या इन्कमनुसार अर्धा लिटरच दूध घ्यावं लागणार आहे, एक लिटर घेतला तर तुमचं बजेट हलणार आहे. तर ह्या हिशोबानं तुम्ही तुमचं जे काय बजेट आहे ते तुमचं बजेट करा. मी तर म्हणेन आज आत्ता करा, आणि माझा तर फेवरेट दिवस शुक्रवार असायचा. दुसरी गोष्ट एक महत्वाचा सल्ला देईन की आयुष्यामध्ये पैसा खर्च करा, स्वतः कमवणार आहात स्वतःसाठी स्वतः खर्च जरूर करा. पैसा खूप सारा आहे पण तुम्ही त्याचा वापरच करत नाही, तुम्ही स्वतःसाठी जगतच नाही तर त्या पैशाचा काही उपयोग नाही. आलेला पैसा जो आहे तो फिरवायला शिका. आपण म्हणतो ना एखादी गोष्ट ठेवून ठेवून कुजते, असा प्रकार व्हायला नको. आपल्या फॅमिलीसाठी काय गरजेचं आहे काय महत्वाचं आहे या गोष्टी तुम्ही बघत चला. दुसरी गोष्ट, एका घरात दोन व्यक्ती कमवतात बरोबर, त्या दोन व्यक्ती जर कमवत असतील तर त्या दोन व्यक्ती जेव्हा कमवतात तर त्यांच्यामध्ये कुठेही असा म्हणजे मी पणा नको की बाबा मी एवढं कमवतो तू एवढं कमवते, मग त्याचा कुणाला म्हणतात की बऱ्याच जणांना गर्व होतो किंवा बऱ्याच जणांना त्याचा कमीपणा वाटतो, ह्या कुठल्याही गोष्टी करू देऊ नका. तुमच्या फॅमिलीमध्ये बायको तुमच्यापेक्षा जर जास्त कमवत असेल तर चांगली गोष्ट आहे, कारण ती कमवून काय कुणाला देणार नाहीये. नवरा तुमच्यापेक्षा जास्त कमवत असेल तर चांगली गोष्ट आहे, कमवू द्या, आणि तो तुमच्याच घरासाठी तुमच्या संसारासाठी हे करणार आहे. आता आमच्यात आज गेली 1.5 वर्ष मी पण काही कमवते, तर मी असं नाही केलं की बाबा मी कमवते तर मी माझंच खातं काढणार माझ्याच खात्यावर ठेवणार मी म्हणेल तेव्हाच खर्च करणार असं नाही. मी माझं स्वतःचं खातं एकही काढलं नाही, जे काय असतं ते तुमच्या दादाच्या खात्यावरच येतं, त्यांच्याच खात्यावर राहतं. का सांगते मी, तर ज्यावेळेला आपण काही कमवत नव्हतो आणि त्यावेळेला ती व्यक्ती कमवत होते तेव्हा डोळे झाकून टोटली जेवढा पैसा होता तेवढा जर आपल्या हातात देत होती, अगदी डोळे झाकून कुठल्याही गोष्टीचं किंतु परंतु नसताना जर हातामध्ये आपल्या देत होती, तर आज ती व्यक्ती जर एवढे डोळे झाकून आपल्यावर विश्वास ठेवून एवढा पैसा त्यांचा सगळा देत असेल तर आज आपण जर कमवायला लागलो तर आपला पैसा जो काय आहे तो का माझा माझा म्हणा. अशा पद्धतीने जर आपण आपल्या संसारामध्ये जर राहिलो तर कधीही प्रॉब्लेम येणार नाही, मग तुम्ही दोघं कमवत असा किंवा एकटं कमवत असा. दुसरी गोष्ट, घरातील जी हाऊसवाईफ असते ना तिला असं म्हटलं जातं की बाबा ही काय कमवते, ही कमवतच नाही, हिला इन्कमच नाही. तर मी त्यांना एक सांगेन की ती घर बघते, ती जो काय तुमचा संसार आहे तो सांभाळते,
आणि माझ्यासारखं जेव्हा असं अरेंजमेंट करते ना तेव्हा एक लक्षात ठेवा, तुम्ही कमवता पण तुमच्या कमवलेल्या पैसा बचत करायचं काम ती करते, त्यामुळे ती काही करत नाही, ती काही कमवत नाही असं म्हणून तिला कधीही कमी लेखू नका। तुमच्या दादानी असं कधीच केलं नाही, कायम कुठल्याही गोष्टीचं प्राधान्य द्यायचं झालं तर त्यांनी मला दिलेलं आहे, एखाद्या गोष्टीचं क्रेडिट जर द्यायचं झालं तर त्यांनी मला त्यात सामील केलेलं आहे, कुठलाही त्यांनी मीपणा ठेवला नाही आणि त्यांनी तो मीपणा ठेवला नाही म्हणून मी या सगळ्या गोष्टी करू शकले, अन्यथा त्यांचा जर मीपणा असता तर मग आपण काय म्हणतो की तुमचं पैसा तुम्ही बघा, मला फक्त काय म्हणतात की जगायचं झालं बाद झालं, या गोष्टी घडू नये म्हणून हे करणं गरजेचं आहे। त्यामुळे कुठलीही हाऊसवाईफ जर असेल भलेही झिरो कमवू दे पण ती खूप महत्वाची आहे, कारण का तुमच्या पैशाची ती बचत करेल। या गोष्टी बघा, एकमेकाचा पैसा एकमेकाला देत चला, कधीही प्रॉब्लेम येणार नाही। आम्ही तेच केलेलं आहे ताईनो, भले या 1.5 वर्षामध्ये माझं येत असेल पण त्याच्या आधी जेव्हा त्यांचं येत होतं ना त्या आलेल्या पैशाला योग्य पद्धतीनं साठवून ठेवणं, योग्य वेळी योग्य गोष्टी करणं आणि याच्यामध्ये ना मी खूप ऍडजस्टमेंट केलेली आहे, खूप म्हणजे खूप। कुठलीही गोष्ट असं नाही की बाबा आम्ही 2 वर्षात केली 3 वर्षात केली, नाही, तर त्याच्यासाठी 7 ते 8 वर्ष खूप साऱ्या सेव्हिंग छोट्या असू दे मोठ्या असू दे खूप वेळा मनं मारलेले आहेत, मारायची मनं। बरेच जण म्हणतील की स्वतः कमवा स्वतः जगा, हो जगा पण त्या योग्य वेळी जगा, असं नाही की बाबा, कारण मी सुरुवातीला जसं सांगितलं तसं आपणच खर्च करणार आहे आपणच कमवणार आहे, त्याच पद्धतीने एक कुठलीही अडचण येऊ दे, तुम्हालाच बघायचे आहे। सांगणारे कुणीही येणार नाहीये, सांगणारे सांगून जातील, बोलणारे बोलून जातील, ते मग जे आहे ना ते तुमच्या मागे लागणार आहे, त्यावेळेला मग पैसा 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 करायची वेळ येते। म्हणून आपण आपल्या छोट्या मोठ्या जेवढ्या काय गरजा असेल त्या गरजा तर पूर्ण करायच्यात, पण त्याचबरोबर अव्वाच्या सव्वा कुठलाही खर्च करायचा नाही। आणि ज्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे त्यांना एक सांगेन की लक्ष्मी खूप चंचल असते, आज माझ्याकडे खूप पैसा आहे, आज माझ्याकडे खूप श्रीमंती आहे, असं म्हणून जर पाहिजेल तसा त्याचा वापर करत गेला तर ती कधी जाईल तुमच्यापासून निघून सांगता येत नाही। म्हणून सगळी नियोजन करत ठेवा, सगळ्या नियोजननुसार राहा आणि एकमेकाला सपोर्ट द्या। सपोर्ट खूप महत्वाचा आहे, फॅमिलीमध्ये मुळात तोच पाहायला मिळत नाही। आणि मी सांगते तुम्हाला की जर तुमची बायको खरंच संसारिक आहे, सगळ्या गोष्टी संसारिक, कारण मी एक सांगते जवळजवळ 95% बायका संसारासाठी झटतात, कुठल्याही बायकोला वाटत नाही की आमच्या संसाराचं मात्र व्हावं, आमच्यावर कर्ज व्हावं, हे व्हावं, कुठल्याही बायकोला वाटत नसतं। 95% बायका तेच प्रयत्न करतात की कुठून आपला संसार चांगला होईल। मग थोडाफार जर तुमचा आलेला पैसा जर तुम्ही त्यांच्या हातात देऊन जर बघितला आणि जर ती व्यवस्थित चालवत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, बिंदास्त तिला देत चला। कारण मी माझ्या स्वतःवरून सांगते, मी कधीही त्यांना अगदी 1 रुपया असू दे विचारल्याशिवाय कुठलंही काही करत नाही, आणि ते सुद्धा स्वतः कमवून सुद्धा त्यांनी सुद्धा तुमच्या दादांनी कधीही मला न विचारता कधीही 1 रुपया खर्च केला नाही। म्हणून हे सगळं चालत आलं आणि म्हणून शून्यातून वर येणं जे असतं ना सोपं नाही, शून्यातून वर खूप सारा पैसा आला लगेच तुम्ही वर येचाल, पण मॅनेजमेंट महत्वाचं आहे। दुसरी गोष्ट, तुमच्या दोघांमध्ये एकी महत्वाची आहे, अन्यथा पैसा भरपूर आला तर घरातच ताळमेळ नाहीये, दोघांचं पटतच नाहीये, दोघांचे विचार जुळत नाहीयेत, मग त्या पैशाला काय करायचं आहे। या सगळ्या गोष्टी येतात, नुसता पैसाच इम्पॉर्टंट राहत नाहीये, तर तुमच्या फॅमिलीचं बॉन्डिंग जे आहे ते खूप महत्वाचं असतं, त्या गोष्टी सगळ्या सांभाळा। असो, आशा करते की आजच्या व्हिडिओमधून मी होता होईल तेवढे माझे जे काही अनुभव असतील किंवा मी जे काही केलं तेच मी शेअर केलेलं आहे। एवढपर्यंत एकच सांगेन की खर्च जरूर करा पण असा करा की जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही, असा खर्च करा। आम्हीही तेच केलं, आज आम्ही दोघं जरी कमवत असेल तरीही तुम्ही बघताय खूप साऱ्या गोष्टी मी ऍडजस्टमेंटनुसार राहते। हा एक काळ असा होता की बाबा ज्या काळामध्ये आम्ही अक्षरशः डाळ तर डाळ, कांदोनी तर कांदोनी होतं, कांद्याचं होतं ना ते संपवलं आम्ही, तर त्यावेळेला त्यानुसार आम्हाला राहायची गरज होती, त्यावेळेला मिळालं नाही, पण आताचा दिवस चांगले आलेले आहेत तर आता आम्ही मनसोक्त खातो पितो। पण असं नाही की बाबा आव्वाच्या सव्वा काहीही करत नाहीये, खूप साऱ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असेल की आज तुम्हाला ही सोनाली युट्यूब क्षेत्रात येऊन सुद्धा आहे अशी साधी सिम्पल सर्वसाधारण का दिसत आहे, त्याच्या मागची कारणं तीच आहेत की आज पैसा आला, प्रसिद्धी आली, याचा अर्थ असा नाहीये की आज मी दोन्ही हाताने मनसोक्त जगले, पण हाच पैसा आणि हाच प्रसिद्धी आपली जी आहे ती आपल्यासोबत किती दिवस राहील याची गॅरंटी नसते ना। म्हणूनच माणसानं जेवढं आहे तेवढ्यात राहावं, जेवढं आहे तेवढ्यात जगावं आणि प्लस ऍडजस्टमेंट करावी, आणि योग्य वेळ येते तेव्हा मात्र तुम्ही मनसोक्त जगा। आज आम्ही खूप साऱ्या रेसिपी बनवतो, खूप सारं खातो पितो, कपडा लत्ता आज कुठल्याही गोष्टीत ऍडजस्ट केली नाही, पण कधी काळी असं होतं की एक एक गाऊन 2-2 वर्ष शिवून 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 जो म्हणतात ना अगदी चाळण होईपर्यंत वापरलेलं आहे, ते केलं त्यावेळेला, म्हणून कुठेतरी आज या दिवसामध्ये आलेलो आहोत। या दिवसामध्ये येणं आणि यश कमवणं वाटतं तेवढं सोपं नाहीये, त्याच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला ऍडजस्टमेंट करून जाव्या लागतात। असो, व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि हो, यामध्ये जर मी कुणाचं मन दुखावलं असेल
कुठल्याही ताईचं, तर त्याच्यासाठी क्षमा मागते. कारण का ज्या गोष्टी माझ्यासोबत घडल्या, मी अनुभवल्या, त्याच गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत. कदाचित एखादी गोष्ट तुमच्या बाबतीत बाबा मी कडक शब्दात जर बोलून गेले असेल तर त्याच्यासाठीही क्षमा मागते. फक्त एवढाच उद्दिष्ट असतो एखादा व्हिडिओ देण्याचा की त्यातून तुमचाही फायदा व्हावा, एवढाच फक्त उद्दिष्ट असतो. बाकी त्याच्यामध्ये काहीही कारण नाहीये. असो मी व्हिडिओचा एंड करते. सगळ्या माझ्या गोडताईंना, मैत्रिणींना, सर्वांना श्री स्वामी समर्थ.